आणि काही वेळापूर्वी सोलापूर जिल्ह्यातले बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. 25 ऑगस्टला सोपल यांनी कार्यकर्त्यांसमोर सेना प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधून त्यांनी सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर कालच सोपल यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामाही देऊ केला. सोपल यांच्या आधी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहळचे नागनाथ क्षीरसागर यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. विधानसभा निवडणुका जवळ आल्यात तसं सेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्याही वाढू लागलेली आहे. बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर थोड्याच वेळापूर्वी माजी आमदार दिलीप माने यांनी सुद्धा हाती शिवबंधन बांधलंय. 25 ऑगस्टला सोपल यांनी कार्यकर्त्यांसमोर सेना प्रवेशाची घोषणा केली होती आणि आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. दिलीप सोपल यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता आमदारकीचा आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहळचे नागनाथ क्षीरसागर हे सुद्धा आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनीही पक्षप्रवेश केलाय, हाती शिवबंधन बांधलंय. तर दिलीप सोपल आणि दिलीप माने हे दोन नेते आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत. तर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिलीप सोपल यांनी माध्यमांसमोर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. चांगलं वाटत. किती वर्ष घरवापसी? 23 वर्ष झाले. 23 वर्ष बोला ना. विधानसभा तिकीटाचं आश्वासन तुम्हाला दिलं गेलेलं आहे का? तिकीटाचा वगैरे विषय हा लांब सगळ्या सहकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं माझ्या मतदारसंघात असं म्हणणं होतं की आपण आम्ही सगळ्यांचं मत विचारात घेऊन त्यांच्या मताप्रमाणे सहकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या मी हा निर्णय घेतलेला आहे. कुणावर रागावून घेतलेला नाही, कुणाबद्दल द्वेष म्हणून नाही, माझ्यावर काही अन्याय वर्षानुवर्ष केला असं पण त्याला पार्श्वभूमी नाही. विधानसभामध्ये राजा राऊत हे देखील उमेदवार म्हणून स्वतःला तिथे हे करतायत, प्रमोट करतायत आणि तयारी सुरू त्यांची पण निवडणूक. असे अनेक जण आहेत, आमची दरवेळेस तयारी असते. मी 2 वेळा अपक्ष होतो. पण तुम्ही असं म्हणाल की अन्याय नाही झाला, काही काय नाही पक्ष कार्यकर्त्यांची भावना. पण आता जेव्हा तुमचा जो आत्ताचा जो पक्ष आहे माझ्या इथल्या कार्यकर्त्यांना त्यांचं जे मत त्यांनी व्यक्त केलं त्याला बांधील राहून मी हा निर्णय. कार्यकर्ते सत्तेशिवाय असं तुमचं मत आहे, त्यांचं नाही. माझं पण तसं मत आहे जे तुम्ही मानता तसं. पवार साहब को छोड़ने का कुछ गम है? आपने शिवसेना का शिवबंधन बांध दिया है. गम ऐसा नहीं है, लेकिन आता तुला मराठी शब्द सांगू का? हिंदी पाहिजे. गुरूर आहे. पवार साहेबांशी काही बोलणं झालं का पक्ष सोडताना? नो कॉमेंट.